अलिबाग मधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. अलिबागच्या रेवदंडा परिसरामध्ये 7 जणांनी एका मतिमंद मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्यामुळे मुलगी गरोदर झालेली आहे. या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मतिमंद मुलीवर 7 जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा इथं घडलेली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 7ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे अलिबाग तालुक्यामध्ये खळबळ माजलेली आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावामध्ये पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहते. ही मुलगी थोडीशी मतिमंद असून तिच्या परिसरात राहणाऱ्या 7 जणांनी तिच्या मतिमंदपणाचा फायदा घेऊन 7 महिने वारंवार आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीची तब्येत बिघडून त्रास जाणवू लागला. याकरता पीडित मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून 7ही जणांनी पीडित मुलीवरती अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे. रेवदंडा पोलिसांनी 7ही जणांना त्वरित अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय कवठेकरसह ब्युरो रिपोर्ट, अलिबाग, रायगड.